माझे नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, बेल आयकॉनला क्लिक करा आणि फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करा. नमस्कार, आज आपल्याला इडली बनवायची आहे, त्यासाठी मी एक वाटी उडदाची डाळ घेतली आहे आणि ह्याच वाटीचं प्रमाण घेऊन मी 3 वाटी तांदूळ घेणार आहे. डाळ स्वच्छ धुवून घेऊया. ही इडली बनवण्यासाठी आपल्याला मेथी किंवा पोहे याचा उपयोग नाही करायचा. डाळ आणि तांदूळ वापरत मस्तपैकी अशी सॉफ्ट अशी इडली बनवायची आहे. डाळ धुवून झाली आहे, आता पाणी घालून आपण 5 तासासाठी भिजत घालायची आहे. 5 तासापेक्षा जास्त वेळ आपल्याला ही डाळ भिजवत घालायची नाही आहे. आता तांदूळ घेऊया 3 वाटी. हा जाडा तांदूळ आहे जो आपण भाकरीसाठी वापरतो तोच आहे. तोही स्वच्छ धुवून 5 तास आपल्याला भिजत घालायचे आहेत. पाच तासानंतर मस्तपैकी डाळ आणि तांदूळ भिजलेले आहेत. आता आपण हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि एकदम बारीक अशी पेस्ट बनवायची आहे. कमी पाणी वापरून आपल्याला हे सगळं करायचं आहे. पीठ अजिबात खरखरीत काढायचं नाही आहे. हे बघा, डाळ आणि तांदूळ मस्तपैकी बारीक वाटलेलं गेलं आहे. आणि मी भांडं जरा मोठं घेतलं आहे कारण मला हे 10 मिनटं तरी फेटायचं आहे पीठ. आणि ह्या फेटण्यावरतीच आपली इडली एकदम सॉफ्ट होती. तुम्ही 10 किंवा 15 मिनटं पण फेटा, पण फेटायचं आहे. जेव्हा आपण फेटणार तेव्हाच आपली सॉफ्ट अशी इडली तयार होते. आणि उरलेल्या पिठाचे तुम्ही डोसे पण करू शकता आणि तेही छान होतात. आणि एकाच दिशेने आपल्याला हे फेटायचं आहे. आता हे फेटून झालेलं आहे. आता आहेत आपण मिरची टाकूया. एक मिरची टाकलेली की हे पीठ आंबायला मदत होते. आता मी रात्रभर ठेवून देणार आहे हे पीठ. सकाळी आता आपण चेक करूया. छानपैकी पीठ आलेलं आहे. आता चवीनुसार मीठ टाकूया. आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. हे बघा कसं व्यवस्थित छान असं पीठ आलं आहे. इथे मी इडलीच्या भांड्यांना बटर लावून घेते. तुम्ही तेलही लावू शकता पण बटर लावल्याचा एक फायदा होतो की इडली अजिबात भांड्याला चिटकत नाही आणि सहज अशी निघते. थोडं थोडं पीठ आपण घालून घेऊया यात. इडलीच्या भांड्यात खाली पाणी ठेवलं आहे.
आणि आता हा स्टँड रेडी करून आपण गॅसवर ठेवूया। सात आठ मिनटात आपली इडली रेडी होते। ही मस्तपैकी झाली इडली आपली। हे बघा एक किती छान इडली झाली आणि अजिबात चिकटली नाही आहे भांड्याला। आता आपण चटणीची तयारी करूया। थोडंसं तेल घेतलं आहे। चण्याची डाळ टाकायची आहे एक चमचा। ती जराशी भाजून घ्यायची आहे आणि शेंगदाणे टाकूया थोडे मुठभर। एक झटपट चटणी आहे जरा वेगळी। आता हे मिक्सरमध्ये टाकून घेऊया चणे, चण्याची डाळ आणि शेंगदाणे, आलं आणि लसूण, थोडीशी कोथिंबीर, दही, चवीनुसार मीठ, आमचूर पावडर, एक चमचा साखर, आणि मिरची। आणि ही लेयर चालू आपली हे चटणी झाली आहे।